नमस्कार, मी डॉक्टर अखिलेश प्रमोदराव राजूरकर. काल रात्री इथे हॉस्पिटलजवळ एक घटना घडली, ज्यात ज्यात एक फॅमिली पैदल पैदल घरी जात असताना एक ॲक्सिडेंट झाला त्यांच्या मुलीचा, जिच्या त्यामुळे तिच्या डोक्यात प्रचंड रक्तस्राव झाला. रक्तस्राव झाल्यामुळे तिला तिथे जागेवरच फिट कन्व्हर्जन्स असे एपिसोड्स आले. त्या फिट आलेल्या अवस्थेत तिला इथे आणण्यात आलं. आम्ही तिला प्रायमरी ट्रीटमेंट केली, बेसिक सगळे औषधं दिले आणि त्यानंतर विचारपूस केली असता लक्षात आलं की ते कुटुंब कारेगाव येथे कार्यान्वित होतं, मजूर कुटुंब होतं आणि पैदलच घरी चाललं होतं. इथून पुसद इथला प्रवास जवळपास 450 किलोमीटर अंतराचा आहे आणि फक्त 100 रुपये घेऊन ते कुटुंब पुसदच्या वाटेने निघालं होतं. त्यात त्या मुलीचा डोक्यात रक्तस्राव झाला आहे. तर तिची ट्रीटमेंट सुरू केली आहे. आज तिची परिस्थिती स्थिर आहे. आमचे सहकारी डॉक्टर राजेंद्र ढोले यांनी त्यांना कोऑर्डिनेट केलं. त्यांची भाषा त्यांना सोप्या पद्धतीने येत होती. त्यांनी त्यांच्याशी त्यांचं अन्नापासून सगळी व्यवस्था केली आणि हळूहळू तिची परिस्थिती चांगली होते. ह्यात मला आमदार संजयजी राठोड यांचं विशेष त्यांनी फोन करून तिच्या परिस्थितीबद्दल जाणून घेतलं आणि त्यांना मदत करायचं सांगितलं. आणि ऑलरेडी हॉस्पिटलने ते सगळ्या गोष्टी केलेल्याच होत्या. तर मला सगळ्या डॉक्टरांना, सगळ्या दवाखान्यांना आवाहन करायचं आहे की हे मजूर जर कुठे जाताना दिसले तर त्यांची ट्रीटमेंट करावं लागली तर कृपा करून पुढे येऊन करा. फार परिस्थिती त्यांची विषम आहे. रात्री आम्ही तीन वाजता निघालो कारेगाववरून. इथं 7 नाही का आम्ही थकली पोरगी. मग सगळ्या लोक आले, त्याने एकेकाला नेऊन नेऊन सोडला समोर. मग नंतर आम्ही चालले होतो तर त्याने म्हणलं बसतं का बा. आम्ही म्हण जा म्हणली पोरीले. पोराले दोघाले वाटायला आलं. पोरग नाही का 15 वर्षाची आहे, पोरी 17 वर्षाची आहे. ते पोराले खाली उतरलं, पोरीले घेऊन गेलं. पोरी म्हणले माझ्या जीवाला धोका होत्या बा, म्हणून त्यानं नाही का गाडीवरून उड्या टाकल्या. उड्या टाकल्यावर तिथं कोणी लोक नाही होतं. असं गाडी चालली होती डॉक्टरांची, तर त्यानं आमच्या पोरीला उचललं, दवाखान्यात आणलं. आमच्यापाशी पैसेही नाही होतं, काही नाही होतं, 100 रुपये.